मागील खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरला नाही। अतिवृष्टी, पूर परिस्थिती व रोगाच्या प्रादुर्भावाने खरीपातील उत्पादनात प्रचंड घट आल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले। त्यातच अशा असलेल्या रब्बी पिकांवरही मागील काही दिवसांपासून निसर्गाच्या बदलामुळे अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे। हाताशी आलेला पीक निसर्ग हिरावून घेतल्यामुळे उन्हाळी धान उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे। यावर्षी जिल्ह्यात सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड केली। उन्हाळी धान गर्भावस्थेत व परिपक्वतेच्या मार्गावर असताना मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने हाहाकार केला आहे। कडकडाट, मेघगर्जना, वादळी वारा व अवकाळी पावसाने थैमान घालून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली आहे। हाताशी आलेला पीक निसर्ग हिरावून घेत आहे। यासोबतच भाजीपाला उत्पादक शेतकरी व फळ बागायतदारांचे प्रचंड नुकसान होत आहे। हवामान खात्याने पुन्हा आणखी काही दिवस पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे। अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकरी मात्र संकटात सापडला आहे।